नमस्ते कष्टीचंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बालविकासाचे शैक्षणिक महत्त्व वाढची व्याख्या आणि विकास याविषयी माहिती बघितली होती या व्हिडिओमध्ये आपण बालकांमध्ये होणारा सर्वच स्तरावरील विकास याविषयी माहिती बघणार आहोत बालकांमध्ये खालील टप्प्यांद्वारा विकास होत असतो पहिला आहे शारीरिक विकास दुसरा भाषा विकास तिसरा आहे भावनात्मक विकास चौथा आहे मानसिक विकास पाचवा बौद्धिक विकास आणि सहावा आहे व्यक्तिमत्व विकास या प्रकारे सहा टप्पे आहेत त्यामधील पहिला विकास आहे तो शारीरिक विकास मुलांच्या व्यक्तिमत्वास आकर्षक रूप शारीरिक विकासामुळे येते शारीरिक विकासात हाडांच्या विकासाला महत्त्व आहे दुसरा टप्पा आहे भाषा विकास लहानपणी मूल आपल्या भावना रडून हुंकार देऊन व हावभाव करून व्यक्त करते हा भाषापूर्व विकास होय प्रथम रडणे हीच त्यांची भाषा असते पुढे मूल हुंकार देते व हावभाव करते तीन महिन्याचे मूल तोंडाने आवाज करण्याचा प्रयत्न करते तीन ते आठ महिन्याची मुले बडबडत असतात नऊ महिन्याच्या मुलांच्या बडबडीत अर्थ येतो मुले प्रथम वस्तूंची नावे उच्चारण्यास शिकतात नंतर कृतीद्वारा अर्थ व्यक्त करतात शब्दाचा उच्चार करणे व त्याचा अर्थ कळणे शब्दसंग्रह वाढविणे व वा वाक्य रचणे हे भाषा विकासाचे टप्पे आहेत वातावरण संधी स्वास्थ्य बुद्धिमत्ता यांचा भाषा विकासावर परिणाम होतो तिसरा टप्पा आहे भावनात्मक विकास मुलांचा भावनात्मक विकास हा हळूहळू होत असतो शैशवावस्थेत मुलं रडून दुःख व्यक्त करते तर हसून सुख व्यक्त करते या वयात भावना क्षणिक व अस्पष्ट असतात त्या व्यक्त करण्यासाठी हावभावाचा व शारीरिक क्रियांचा उपयोग होतो मुलांच्या भावना अनुकरणानेही विकसित होत असतात आईवडील किंवा अल्पप्रिय व्यक्ती त्यांच्या वृत्ती मुले स्वीकारतात भावना व्यक्त करण्याच्या पद्धती ती त्यांच्याकडून शिकतात सुख देणारी कृती मुले वारंवार करतात मुलांच्या भावना जसे सहानुभूती आनंद प्रेम जिज्ञासा ह्या सुखदायक असतात तर काळजी राग द्वेष ह्या दुःखदायक असतात चौथा आहे मानसिक विकास मूल जन्माला आल्यावर त्याच्या मानसिक विकासास सुरुवात होते त्याची तयारी आधीच गर्भावस्थेत झालेली असते आपल्या शरीरातील घटकांचे आकलन मूल करू लागते मुलाची इंद्रियेही विकसित होतात त्यामुळे त्याच्या प्रतिक्रियाही विकसित होतात कुणी पाठीवरून हात फिरवला की त्याला समाधान वाटते म्हणजेच त्याला इतरांच्या वर्तनाचा अर्थ कळू लागतो आई कडेवर घेते इतर व्यक्ती त्याला उचलून घेतात यातील फरक त्याला कळू लागतो बाटली व दूध यातील फरक ते जाणते पाचवा टप्पा आहे बौद्धिक विकास बौद्धिक विकासाच्या चार अवस्था मांडल्या आहेत पहिली अवस्था दोन वर्षापर्यंत असते यावेळी बालक विचार करीत नाही त्याचा प्रत्येक गोष्टीमधला अनुभव प्रेरणादायी असतो त्यानंतर सहाव्या वर्षापर्यंत क्रियापूर्व विचाराची अवस्था असते स्वयंकेंद्रित हे तिचे वैशिष्ट्य आहे त्यानंतर सहावा टप्पा आहे व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व म्हणजे दुसऱ्यांना दिसणारे व्यक्तीचे स्वरूप शरीरयष्टी स्वभाव कौशल्य आवडीनिवडी सवयी भावना बुद्धिमत्ता या सर्वांचा व्यक्तिमत्त्वात समावेश होतो यामुळे व्यक्तिमत्वाला आकार मिळतो मुलाचे व्यक्तिमत्व सतत विकसित होत असते त्यांच्या व्यक्तिमत्वावर कुटुंबातील व्यक्तीचा नातेवाईकाचा मित्राचा शिक्षकांचा व अल्पव्यक्तींचा प्रभाव पडतो पुढील व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक स्तरावरील बालकांच्या गरजा व समस्या याविषयीची माहिती बघणार आहोत धन्यवाद